आपल्या कर्तृत्वावर दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त केलेले तसेच दिवंगत नेते आर आर पाटील यांचे बंधू पोलीस उपाधीक्षक राजाराम रामराव पाटील उर्फ आर आर तात्या यांचा सेवानिवृत्ती गौरव समारंभ पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश यांच्या उपस्थितीत अंजनी येथे संपन्न झाला आपल्या सहाशे एकावन्न राष्ट्रपती पदक प्राप्त झालेले तसेच दिवंगत नेते माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे बंधू करवीरचे पोलीस उपाधीक्षक राजाराम रामराव पाटील उर्फ आर आर तात्या यांच्या तेहतीस वर्षाच्या सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले अंजनी या त्यांच्या गावी त्यांचा गौरव समारंभ घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष तासगाव कवटे आमदार श्रीमती सुमंताई आर आर पाटील होत्या यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या उपस्थितीत व कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री मनोज कुमार लोहिया यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव समारंभ घेण्यात आला स्वतःचा भाऊ गृहमंत्री असताना तात्यांनी कधीही मिरवले नाही की गृहमंत्र्याचा भाऊ आहे अशी ओळख देखील कोणाला सांगितली नाही बी एस सी फिजिक्स हे शिक्षण घेऊन सरळ सेवेतून एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली भाऊ गृहमंत्री असताना देखील त्यांनी वीस वर्षे साइड केलं स्वतःच्या कर्तृत्वावर पदके देखील त्यांनी मिळवले सेवेतील शेवटच्या दिवशी त्यांनी आई भागीरथी यांना सॅल्युट करून सेवेला पूर्ण विराम दिलाय या गौरव समारंभासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे तासगावचे तहसीलदार रवींद्र रांजणे तासगाव पोलीस उपाधीक्षक अश्विनी शेंडगे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकाचे संचालक सुरेश पाटील यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते प्रतीक रणखांबे सेव्हन स्टार न्यूज तासगाव